संविधान आणि नागरिक परस्परांना सक्षम समर्थ करत असतात. राष्ट्रपतींचं नवी दिल्लीत संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन. सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण. मुंबईच्या सुरक्षेला सर्वतोपरी प्राधान्य देण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात या वर्षभरात 44 दहशतवाद्यांना कंठस्नान. पोलीस दलांनी केलेल्या कारवाईत एकूण 220 दहशतवादी ठार. लखनौ इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या समीर वर्मानं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या टी20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय. कृणाल पंड्यानं घेतले सर्वाधिक बळी. नमस्कार, 11:00 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया सविस्तर वृत्त. पहिली बातमी महत्वाची, अर्थात संविधान दिवसाची. संविधान नागरिकांना सक्षम करतं, त्याचप्रमाणे नागरिकही संविधान सक्षम आणि समर्थ करतात असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली संविधान दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होते. संविधान हा स्वतंत्र भारताचा पवित्र ग्रंथ असल्याचंही राष्ट्रपती म्हणाले. देशातल्या लोकशाहीवर आपण विश्वास ठेवायला हवा असं आवाहन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी केलं. देशभरात आज संविधान दिन साजरा केला जात आहे. भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी तसंच त्याचं महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावं या हेतूनं 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. घटना समिती म्हणजे आपल्या देशातल्या महान प्रतिभावंत व्यक्तींचा एक अपूर्व संगम होता अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिनानिमित्त व्यक्त केली आहे. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर आपल्या या सार्वभौम स्वतंत्र देशासाठी राज्यघटना लिहिण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली होती. या घटना समितीनं 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली होती. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ही राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती. तो दिवस संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो. या मसुदा समितीला राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याकरता 2 वर्ष 11 महिने 17 दिवसांचा कालावधी लागला. राज्यघटनेमध्ये 315 कलम आणि 8 परिशिष्ट आहेत. सामाजिक, आर्थिक, राजनैतिक आणि न्याय ही 4 अभिव्यक्ती स्वातंत्र्य या घटनेमध्ये आहेत. त्याचबरोबर विश्वास, श्रद्धा, उपासनेचं स्वातंत्र्य, दर्जा आणि संधी समानताही देण्यात आली आहे. या राज्यघटनेमध्ये काय बाबी अंतर्भूत आहेत हे स्पष्ट करण्यासाठी एक उद्देशिका तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये भारताचं सार्वभौमत्व दुग्गोचर करण्यात आलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, दर्जाची समानता ही 4 सूत्री संसदीय लोकशाहीचा गाभा आहे. राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्व, अधिकार, हक्क, जबाबदारी याची सर्वांगीण माहिती घटनेत आहेच, पण त्याचबरोबर जे मूलभूत अधिकार आहेत ते निरंकुश नाहीत. स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकानं अधिकारांबरोबरच जबाबदाऱ्यांचंही भान ठेवावं ही घटनाकारांची अपेक्षा होती. 26 नोव्हेंबर हा आजचा दिवस घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे, जो आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. घटनाकारांच्या असीम कार्यकर्तृत्वाला मानवंदना देऊन घटनेचं पावित्र्य राखण्यास आपण कटिबद्ध होऊया. बातमी आहे काश्मीर खोऱ्यातली. काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात या वर्षभरात 44 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलानं यश आलं असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे. कट्टर दहशतवादी बुरान वाणी याच्या हत्येनंतर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांना काही प्रमाणात खीळ बसली असल्याची माहितीही पोलीस सूत्रांनी दिली. सुरक्षा दलांनी रात्रीची विशेष सुरक्षा मोहीम आणि गस्त घालण्याची धोरण आखल्यामुळे नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना वाढत असल्याचं दिसून येत आहे असं पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे.
मुंबईवर 26/11 झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण झाली. पाकिस्तानच्या दहशतवादापुढे आणि घुसखोरीपुढे भारत कधीही नमणार नाही हे भारतानं अनेक वेळा सिद्ध केलं आहे. पुन्हा असे दहशतवादी हल्ले होऊ नयेत यासाठी आवश्यक ती तयारी भारतानं आता केली आहे. दहशतवादानं जगभरात थैमान घातलं असून त्यामुळे सभ्य, सुसंस्कृत आणि शांतताप्रिय लोकांचं जगणं कठीण झालं आहे. या दहशतवादाची सर्वाधिक झळ गेली अनेक वर्ष भारतालाच बसत आहे. 26/11 मुंबईवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला आज 1 दशक पूर्ण झालं. आजही त्या दिवसाची आठवण झाली म्हणजे अंगावर काटा उभा राहतो. काही पाकिस्तानी दहशतवादी सहजपणे समुद्रमार्गे मुंबईत घुसतात आणि अंदाधुंद गोळीबार करत आणि बॉम्ब फेकत अख्ख्या मुंबईला आणि पर्यायानं सगळ्या देशालाच काही दिवस वेठीला धरतात. हे चित्रच मोठं विदारक आणि वेदनादायक होतं. याआधीही भारतावर दहशतवादी हल्ले झालेच होते, पण मुंबईवरचा हा हल्ला अधिक पूर्वनियोजित, नृशंस आणि व्यापक होता. भारताविरोधात पाकिस्ताननं पुकारलेलं हे एक प्रकारचं युद्धच होतं. लिओपोल्ड कॅफे, ताजमहाल हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मादाम कामा रुग्णालय, ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल, मेट्रो सिनेमा, माझगाव डॉक, खाबड हाऊस आणि विलेपार्ले इतक्या ठिकाणी सुनियोजित पद्धतीनं हा हल्ला झाला. ताजमहाल हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं. हल्ल्यात 28 परदेशी नागरिकांसह 166 जण ठार झाले तर 300 अधिक लोक जखमी झाले. भारतात घुसलेल्या या 10 दहशतवाद्यांपैकी 9 जणांना मुंबई पोलीस आणि भारतीय सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलं तर अजमल अमीर कसाब हा जिवंतपणे पोलिसांच्या हातात सापडला, पण त्याला पकडताना तुकाराम ओंबळे या मुंबई पोलीस खात्याच्या सहाय्यक निरीक्षकांना हौतात्म्य पत्करावं लागलं. त्याचबरोबर हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे, मेजर संदीप उन्नीकृष्णन, हवालदार चंदर, हवालदार गजेंद्र बिष्ट या अधिकाऱ्यांनाही हौतात्म्य पत्करावं लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. हा हल्ला लष्करे तय्यबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेनं घडवून आणला होता. भारत सरकारनं कसाबकडून घेतलेल्या कबुली जबाबाच्या आधारे ठोस पुरावे गोळा केले आणि ते अमेरिकेला आणि अन्य देशांना दिले. भारतातही त्याच्या विरुद्ध सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पाळून त्याच्यावर खटला दाखल झाला. त्याची बाजू मांडण्यासाठी त्याला वकील देण्यात आला आणि मग तो दोषी आहे असं न्यायालयानं जाहीर केल्यानंतर यथावकाश त्याला फाशी देण्यात आली. इतका भयानक हल्ला होऊनही भारतानं संयम न सोडता कायदेशीर प्रक्रियेचं पालन केल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा अधिक झळाळून उठली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी करणं शक्य झालं. सुरुवातीला पाकिस्ताननं या हल्ल्याबाबत हात झटकले, पण नंतर 7 जानेवारी 2009 हे सगळे दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचं अधिकृतपणे मान्य केलं. या हल्ल्यानंतर आज 10 वर्षांनंतरही दहशतवादाचा धोका टळलेला नाही. भारताबरोबरच्या सगळ्या युद्धांमध्ये मार खाल्ल्यानं पाकिस्ताननं भारताविरुद्ध छुपयुद्ध कायम ठेवलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये आजही होणारी घुसखोरी आणि हल्ले हे त्याचंच द्योतक म्हटलं पाहिजे. या दहशतवादाला आणि घुसखोरीला रोखणं हे आपल्या देशापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. खाबड हाऊसमध्येही काही जण या हल्ल्यात बळी पडले, पण सुदैवानं वाचलेला छोटासा मोशे मात्र आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा आणि दिलासा देत राहील. भारतीय जनता, भारतीय सरकार आणि भारत इस्रायलमधले सौहार्दपूर्ण संबंध कोणत्याही प्रकारच्या दहशतवादापुढे कधीही मस्तक झुकवणार नाहीत या निर्धाराचं जिवंत प्रतीक म्हणजेच हा गोड मुलगा मोशे. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यानं पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि सरकार अधिक सावध झालं असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सगळीकडची सुरक्षा व्यवस्था आता अधिक कडेकोट करण्यात आली आहे. अर्थात दहशतवादाचं आव्हान आता संपुष्टात आलं असं काही म्हणता येणार नाही. या हल्ल्याच्या जखमा कधीही भरून येणार नाहीत आणि त्यामुळे झालेल्या वेदनाही कधी शमणार नाहीत. पण आपण आपली दुर्बलता नाहीशी केली आणि खंबीरपणे हे आव्हान परतवण्याचं ठरवलं तर भारताकडे पुन्हा नजर उचलून बघण्याची शत्रूला हिंमत होणार नाही. तसं वागण्याचा निर्धार आजच्या दिवशी आपण केला तर तीच या हल्ल्यात जीव गमावलेल्या सगळ्यांनाच उचित श्रद्धांजली ठरेल. मुंबईवर 26/11 जो दहशतवादी हल्ला झाला त्यात प्राण गमावलेल्यांना देश आदरांजली वाहत आहे. या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांनी बजावलेल्या शौर्याचा देशाला अभिमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही 26/11 हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिसांना ट्विटरद्वारा श्रद्धांजली अर्पण केली आहे. 26/11 ही तारीख देशाला एकत्रित आणून अधिक सक्षम समर्थ बनवण्यासाठी कायम स्मरणात राहील असंही त्यांनी आपल्या ट्विटरमध्ये नमूद केलं आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेला सर्वतोपरी प्राधान्य दिलं जात असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतल्या पोलीस जिमखाना इथं 26/11 हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सर्वांना अभिमान वाटतो असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यपाल जे विद्यासागर राव, राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल तसंच शहर गृहराज्यमंत्री रणजित पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारही यावेळी उपस्थित होते. पोलीस दलाच्या वतीनं यावेळी हुतात्मा झालेल्यांना मानवंदना देण्यात आली. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांविरुद्ध न्यायालयीन सुनावणीला उशीर व्हायला पाकिस्तान सरकार जबाबदार असल्याचं या खटल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. या हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला काल बडोद्यामध्ये विधी आणि न्याय या विषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना निकम यांनी सांगितलं की हल्ला होऊन एक दशक उलटल्यावर पाकिस्ताननं मुख्य सूत्रधारांवर किरकोळच कारवाई केली आहे. पाकिस्तान या प्रकरणातल्या आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोपही निकम यांनी केला. लष्कर तैयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि जकी उर रहमान लखवी या हल्ल्याचे खरे दहशतवादी आहेत असंही निकम यावेळी म्हणाले. बातमी आहे विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाची. राज्य विधिमंडळाचं आजचं कामकाज सकाळी सुरू झालं. विधान परिषदेत मुंबईतल्या वांद्रे इथल्या नर्गिस दत्त झोपडपट्टीमध्ये गेल्या 10 वर्षात 49,000 राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. 49,000 पैकी 33,000 वेळा आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या झोपडपट्टीत 1600 झोपड्या आहेत. त्या झोपड्यांमध्ये कोण राहतं याची शहानिशा करण्यासाठी पोलीस चौकशी करण्यात येईल असंही ते म्हणाले. या झोपडपट्टीत बांगलादेशी वास्तव्याला नाही असा पोलिसांचा अहवाल आहे असंही त्यांनी सांगितलं. गेल्या महिन्यात 30 तारखेला या झोपडपट्टीला आग लागली होती. यात 70 ते 80 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी, मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण या मुद्द्यांवरून आज विरोधी पक्षांनी विधिमंडळ परिसरात सरकारविरोधी घोषणाबाजी केली. डेरा बाबा नानक करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या पाकिस्तानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंतच्या मार्गिकेचं भूमिपूजन आज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पंजाबमधल्या गुरुदासपूर इथं होणार आहे. गुरु नानक देव यांची पुढच्या वर्षी 550वी जयंती असून त्यानिमित्त डेरा बाबा नानक ते करतारपूर कॉरिडॉर बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळानं अलीकडेच मंजुरी दिली होती. शीख बांधवांना व्हिसाशिवाय पाकिस्तानातल्या गुरुद्वारा दरबार साहिब इथं जाता यावं यासाठी आपापल्या भागात हा कॉरिडॉर बांधण्याची घोषणा भारत आणि पाकिस्ताननं केली होती. पाकिस्तानमध्ये 28 नोव्हेंबरला होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमाला भारतातर्फे हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी हे केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत रामाचं भव्य मंदिर व्हावं हीच सगळ्यांची इच्छा असून ती आता लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नागपुरात विश्व हिंदू हुंकार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. राम मंदिराचा मुद्दा हा अग्रक्रमाचा मुद्दा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. पण हा मुद्दा आता अधिक काळ रेंगाळत ठेवणं योग्य ठरणार नाही तर याबाबतीत सरकारनंच अध्यादेश काढावा याकरता जनतेनं आग्रह धरला पाहिजे. राम जन्मभूमीवर राम मंदिर उभं राहिलं नाही तर तो जनभावनेचा अपमान ठरेल. म्हणूनच हा राजकारणाचा मुद्दा न करता आणि अधिक कालहरण न करता तातडीनं राम मंदिर उभं राहणं आवश्यक असल्याचं मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं. Oh.
पाहूया उद्धव ठाकरे काय म्हणतात ते. अनेक पिढ्या गेल्या मात्र राम मंदिर बांधून झालं नाही. शिवसेनेचा या मुद्द्यावर पाठिंबा असून त्यासाठी कायदा आणावा, हिंदूंच्या भावनांना गृहित धरता कामा नये असं मत उद्धव ठाकरे यांनी अयोध्येमध्ये व्यक्त केलं. त्यापूर्वी त्यांनी लक्ष्मण किल्ला इथं पूजा केली, त्यानंतर शरयू नदी किनारी महाआरती केली. याचवेळी महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी एकाच वेळी महाआरत्या करण्यात आल्या. काल अयोध्येत विश्व हिंदू परिषदेतर्फे धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. राम मंदिर हा राजकीय विषय नसून मंदिर उभारणी तमाम हिंदू समाजाची भावना आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला गेले याचं स्वागतच आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. आम्हाला अत्यंत आनंद आहे की उद्धवजी त्या ठिकाणी अयोध्येला गेले. राम मंदिर हा काही कुणाही करता राजकीय विषय नाही आहे. राम मंदिर झालं पाहिजे हे तमाम हिंदू समाजाला वाटतं. प्रभू श्रीराम हे या अखिल भारताचं आराध्य दैवत आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. निश्चित प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतील आणि त्या ठिकाणी ते गेले असा आम्हाला आनंद आहे. राम मंदिराला आमचा विरोध नसून हे बेकायदेशीरित्या उभारण्याचा प्रयत्न मात्र कोणी करू नये. राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याकरता कोणी आग्रही राहू नये कारण याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जानेवारी महिन्यात येणार आहे असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आठवले बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही न्याय देणारा असणार आहे त्यामुळे याबाबत राम मंदिर बांधणाऱ्यांनी विनाकारण घाई करू नये अशी सूचनाही आठवले यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणी तपास करण्यासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या आयोगाचा अहवाल लवकरच येईल आणि चित्र स्पष्ट होईल असंही आठवले यावेळी म्हणाले. बातमी महानगरपालिका निवडणुकीची. अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते काल झाला. गेल्या 15 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस कोणतेच प्रश्न सोडवू शकले नाही त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जिंकण्यासाठी नाही तर आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी निवडणुका लढवत आहेत अशी टीका दानवे यांनी आयोजित जाहीर सभेत केली. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी काढण्यात आला तसंच मेट्रोचंही काम सुरू झालं. शहरातल्या नागरी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासनही दानवे यांनी दिलं. जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, खासदार दिलीप गांधी आणि आमदार सुजित सिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते. दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी हुंकार रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केलं. लातूर आणि उस्मानाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. राम मंदिर राजकारणाचा विषय नसून अस्मितेचा विषय आहे. राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढणं शक्य नाही, ती एक संविधानिक प्रक्रिया आहे. 2019 बहुमत मिळालं तर मंदिर बांधणं शक्य होईल असं दानवे यावेळी म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये यासाठी येणारी निवडणूक एकत्रित लढण्याची इच्छाही दानवे यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला प्राधान्य देण्यासाठी भारतातल्या 3 तेल वितरण कंपन्यांची विक्रेता निवड प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. मुंबईत आयसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएलनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. या प्रक्रियेमुळे विविध प्रकारची कागदपत्रं आणि दाखले देण्याची आवश्यकता राहणार नाही तसंच अर्जाबरोबर द्यावा लागणाऱ्या प्रक्रिया शुल्कातही सुसूत्रता आणण्यात आली आहे. विक्रेता निवड प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे आता पारदर्शकता येणार असल्याचंही सांगण्यात आलं. यावेळी सुमारे 55,000 विक्री केंद्रांची जाहिरात करण्यात आली. पेट्रोल विक्रीत प्रतिवर्षी 8% तर डिझेल विक्रीत 4% इतकी वाढ होत आहे. राज्यात बंद पडलेल्या मराठी शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनानंतर मंत्रालयात संबंधितांची बैठक बोलावण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं भरवण्यात आलेल्या शिक्षण बचाव परिषदेत ते काल बोलत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सगळ्या शाळा या 100% अनुदानावर यायला हव्यात अशी सरकारची भूमिका आहे असं सांगून महसूल मंत्री म्हणाले की आगामी अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला गती देण्यासाठी भरीव तरतूद केली जाईल.
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच देणं आवश्यक असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन दिलं जात असल्यानं मराठी शाळा बंद पडत आहेत. ही परिस्थिती चिंताजनक असून ती बदललीच पाहिजे असं मत अनेक तज्ज्ञांनी या शिक्षण परिषदेत व्यक्त केलं. युवकांनी प्रशिक्षण घेऊन आपापल्या गावात जाऊन जनतेची सेवा करावी असं आवाहन युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या मुंबई पुणे जिल्ह्याचे समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी केलं. ते काल मुंबईत नेहरू युवा केंद्रानं आयोजित केलेल्या आंतरराज्य युवा आदान प्रदान कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र आणि ओरिसा राज्याच्या 15 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप यावेळी झाला. दोन्ही राज्यातले 100 प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही राज्यातल्या सांस्कृतिक पारंपरिक चालीरीती उत्सव नृत्य आहार अशा विविध संस्कृतींचं आदान प्रदान करण्यात आलं. भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. देशातली कोणतीही व्यक्ती आरोग्यसेवेतून वंचित राहू नये, प्रत्येकाला आरोग्यसेवेचा लाभ मिळावा या उद्देशानं केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत योजना राबवली आहे. या योजनेचा लाभ जालना जिल्ह्यातल्या संभाजी पंडित यांना झाला आहे. जालना जिल्ह्यातल्या सिद्धार्थनगरमध्ये राहणारे संभाजी पंडित अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या पंडित यांना दम्याचा आजार होता. खासगी दवाखान्यात उपचारासाठी 50 ते 60 हजारांचा खर्च सांगितला. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपचार करणं त्यांना शक्य नव्हतं. त्याच दरम्यान त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आयुष्मान भारत योजनेची माहिती मिळाली. जिल्हा समन्वयक डॉ मिलिंद जोशी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी संभाजी पंडित यांना या योजनेचे फायदे समजावून सांगितले. आयुष्मान भारत मध्ये एका कुटुंबाला 5 लाखाचं कव्हरेज आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कव्हरेज आहे. महात्मा ज्योतिबा फुले ही योजना सध्या जालना जिल्ह्यातील 5 खासगी रुग्णालयामध्ये चालू आहे. तर सर्व जनतेस विनंती आहे की त्यांनी आयुष्यमान भारत ह्या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा. जालना जिल्ह्यामधील जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या आम्ही या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी जी आहे व्हेरिफिकेशन करत आहोत आणि त्या अंतर्गत जे गोल्डन रेकॉर्ड आहे त्या लोकांची जी आयडी तयार होत आहे त्या आयडी पण आम्ही वितरित करत आहोत. गरजू लाभार्थी जे येतात त्या आतापर्यंत 60 लाभार्थ्यांना आम्ही अशा प्रकारचे आयडी वितरित केले आहेत आणि यापैकी एक लाभार्थी जो आहे जो योजनेमध्ये पात्र ठरला की ज्याला उपचाराची गरज होती, जे लाभार्थी आहेत ते पात्र आहेत पण ज्याला उपचाराची गरज होती. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत त्यांच्यावर उपचार झाल्यानं ते समाधानी आहेत. आयुष्यमान लाभची त्यांना संधी मिळाली आणि त्यांचा मुक्त लाभ झालेला आहे. त्यांना दम्याचा आजार होता, त्यांचा आजार एकदम चांगला झाला. तरीही आम्ही ना त्यांना इथंच आणतो नेहमी. सिस्टर वगैरे डॉक्टर त्यांची जास्त सोय घेतात. आयुष्मान भारत योजनेमुळे जालना जिल्ह्यातल्या अनेक गरजू रुग्णांना लाभ होत असल्यानं सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. नागपुरातल्या रेशीमबाग मैदान इथं 10व्या अॅग्रोविजन कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातल्या नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती आणि मार्गदर्शन मिळावं हा या प्रदर्शनामागचा उद्देश आहे. विविध पिकं, भाजीपाला, बीजोत्पादन, हरितगृह आणि शेडनेट तंत्रज्ञान, शासकीय योजना, नैसर्गिक शेती, रसायनांचा योग्य वापर अशा प्रकारच्या विषयांवर गेल्या 2 दिवसात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. विदर्भातला दुग्ध व्यवसाय, बांबू लागवड तसंच भारतीय शेतीचे भविष्य या विषयांवर चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं होतं. चंदन शेती, मत्स्यपालन आणि निर्यात संधी, जैविक शेती तंत्रज्ञान या विषयांवर आज तज्ज्ञ मंडळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषी क्षेत्रातल्या स्थानिक तर बहुराष्ट्रीय अग्रगण्य कंपन्या, संशोधन संस्था, विमा कंपन्या तसंच शेती अवजार यंत्र अशा प्रकारचे जवळपास 350 स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. 4 दिवस चाललेल्या प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. हरिश्चंद्रगड इथं अडकलेले सर्व गिर्यारोहक सुरक्षित असून त्यांच्यासाठी कोकणकडा इथं जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. कल्याणचे डॉक्टर हितेश अडवाणी हे 20 जणांबरोबर हरिश्चंद्रगड इथं ट्रेकिंगसाठी गेले आहेत. अंधार लवकर पडत असल्यानं त्यांना कोकणकड्याकडे जाणारा मार्ग सापडत नव्हता. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस आणि जुन्नर पोलिसांना या घटनेविषयी माहिती दिली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या निवती समुद्र किनाऱ्यावर काल सकाळी बीच स्पोर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेनं सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटनेनं आयोजित केलेल्या राज्यातल्या पहिल्या लांब पल्ल्याच्या या स्पर्धेत 6 वर्षांपासून वरिष्ठ गटातल्या 800 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
2, 3, 5 आणि 1 किलोमीटर अशा विविध अंतरांसाठी या स्पर्धा झाल्या. स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळावी यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून आणि स्थानिकांच्या सहकार्यातून या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. उत्तर प्रदेशात लखनौ इथं झालेल्या सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद भारताच्या समीर वर्मानं पटकावलं आहे. अंतिम फेरीत काल त्यानं चीनच्या ग्वांगसू ल्यू याला 16-21, 21-19, 21-14 असं हरवलं. समीरनं सलग दुसऱ्या वर्षी हे विजेतेपद पटकावत या स्पर्धेचं जेतेपद राखलं. महिला एकेरीत मात्र सायना नेहवालला विजेतेपदानं हुलकावणी दिली. अंतिम फेरीत चीनच्या यू हॅननं सायनाला 21-18, 21-8 असं रोखलं. पुरुष आणि महिला दुहेरीतही भारतीय जोड्यांना काल उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं. सात्विक साईराज चिराग शेट्टी पुरुष दुहेरी तर अश्विनी पोनप्पा एन सिक्की रेड्डी महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभूत झाले आहेत. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनी इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात काल भारतानं दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतापुढे 165 धावांचं आव्हान होतं. अवघ्या 4 गड्यांच्या मोबदल्यात भारतानं हे आव्हान सहजच परतवलं. या सामन्याबरोबर भारतानं 1-1 अशी मालिका बरोबरी सोडवली. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 61 धावा आणि कृणाल पंड्यानं घेतलेले 4 बळी हे या सामन्याचं विशेष वैशिष्ट्य. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संविधान आणि नागरिक परस्परांना सक्षम समर्थ करत असतात. राष्ट्रपतींचं नवी दिल्ली संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन. सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण. मुंबईच्या सुरक्षेला सर्वतोपरी प्राधान्य देण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात या वर्षभरात 44 दहशतवाद्यांना कंठस्नान तर पोलीस दलांनी केलेल्या कारवाईत एकूण 220 दहशतवादी ठार. लखनौ इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या समीर वर्मानं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय. कृणाल पंड्यानं घेतले सर्वाधिक बळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.